श्रीलंकेत सिरियल बॉम्बस्फोट घडून आणणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारी बोट सध्या पालघर किनारपट्टीलगतच्या समुद्रात वावरत असल्याची माहिती तटरक्षक दलाने दिल्याने किनाऱ्यावरील पोलिसांसह सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. अन्नधान्य आणि इंधनाचा मोठा साठा असलेली ही बोट अरबी समुद्रात निदर्शनास आल्याने किनारपट्टीवरील सर्वांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण यांनी सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात इंटेलिजन्स ब्युरो CID गुन्हे अन्वेषण विभाग दहशतवादी विरोधी पथक कोस्ट गार्ड महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मत्स्य विभाग सर्व सागरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मच्छीमारी संस्थांचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. महाराष्ट्र पोलिसांना किनाऱ्यापासून 12 किलोमीटरपर्यंतच्या समुद्र भागातील लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सागरी पोलिसांनी आपल्या जवळील 4 स्पीडबोटींद्वारे पेट्रोलिंगला जावे असा आदेश देऊन जनतेत जागृती करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असे अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण यांनी सांगितले. संरक्षण यंत्रणेने दिलेल्या इशाऱ्यानंतर पालघर पोलीसही सतर्क झाले आहेत. किनारपट्टीवरील संशयास्पद हालचाली टिपून यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली आहे. पोलिसांनी अशा संशयित कारवाया रोखण्यासाठी मोठी यंत्रणा उभारली असली तरी अपुरे मनुष्यबळ आणि मर्यादित साधनसामुग्री यामुळे पोलिसांना काही मर्यादा येत आहेत.